आणि अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडण्यानंतर त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडनं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झालाय. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्य प्रदेश काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचं कळतंय. अनेक पदाधिकारी सुद्धा पक्ष सोडण्याच्या निर्णयाप्रती आलेले असल्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीतल्या सदस्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले. अभिषेक मुठाल सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, अस्वस्थता नक्कीच आहे काँग्रेसमध्ये, डॅमेज कंट्रोलच्या हालचाली कशा पाहायला मिळतात? तर मोठा वर्चस्मा जो आहे तो आपल्याला अशोक चव्हाण यांचा प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीवर पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कुठंतरी अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळे राज्य प्रदेश काँग्रेसमध्ये देखील अस्वस्थता पाहायला मिळते आणि त्यामुळेच हे डॅमेज कंट्रोल जे आहे त्याचे प्रयत्न दिसत आहेत. अनेक पदाधिकारी देखील जाण्याची शक्यता असल्यानं जे वरिष्ठ काँग्रेस नेते आहेत त्यांच्याकडनं देखील प्रदेश कमिटीतील सदस्यांचे मनधरणीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. काही जिल्हाध्यक्षांना देखील फोन जे आहेत ते गेल्याचं कळतं आहे. यात काही AICC सदस्य आणि PCC सदस्य देखील जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच एकूणच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न कुठेतरी आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण जर का बघायचं तर हे मोठं नाव आहे, माजी मुख्यमंत्री आहेत, सोबतच प्रदेश अध्यक्ष आणि एक मोठा वर्चस्मा त्यांचा राहिला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सदस्य देखील त्यांच्यासोबत जातील अशा प्रकारे आपल्याला दिसतं आणि त्यामुळे त्यांच्या मनधरणीचा आता प्रयत्न होताना दिसतो. धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.